वरंदा घाटात 17 सीटर मिनी बस 15 ते 60 फूट खोल दरीत कोसळून अपघात, जखमींपैकी एकाचा मृत्यू तर चौघांना अधिक उपचाराकरता पुणे येथे हलवले. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नरवीर रेस्क्यू टीम आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्यावर अन्य रेस्क्यू टीमची मदत. पुण्याहून भोर मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंद घाटात निरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात खासगी 17 सीटर मिनी बस 50 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने बसमधील 13 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, परंतु उपचारा दरम्यान भोर येथील रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला असून चौघांना पुणे येथे अधिक उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. बस दरीत कोसळताना झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नरवीर रेस्क्यू टीम आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या मदतीने गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदरची घटना मध्यरात्री 2 वाजता घडली. MH08AP1530 नंबर असलेली मिनी बस पुण्याहून वरंद घाट मार्गे चिपळूणकडे चाललेली असताना घाटातील एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समजते. बस कोसळून झाडाझुडपात अडकली. त्या ठिकाणाहून अवघ्या 5 फुटावर निरा देवघर धरणाचं खोल पाणी. स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.